नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण गौरी गणपती सणासाठी बेसिक तयारी कोणती उपयोगी पडेल ती बघायची आहे. आधी पण मी काही व्हिडिओजमध्ये हे दाखवलेलं आहे, पण काही अजून बेसिक तयारी मी दाखवते. तर पहिल्यांदा आपण साखरेचं बघूया. तर साखर, पिठीसाखर आपण नेहमी करून ठेवायची. तुम्ही एक अर्धा किलो तरी पिठीसाखर घरात ठेवा, कारण ती अगदी आपल्याला प्रसाद वगैरे बनवायचा असेल तर पटकन उपयोगी येईल. शिवाय ही विरघळतेही लगेच, त्याच्यामुळे अर्धा किलो तरी मिनिमम पिठीसाखर आपण बनवून ठेवायची या सणांच्या वेळी. तर इथे मी जवळजवळ अर्धा किलो होती तीच बारीक करून ठेवलेली. आता ही तुम्ही एका एअरटाईट कंटेनरमध्ये व्यवस्थित भरून ठेवली तर छान राहते आणि तुम्हाला वेळी उपयोगी येते. बाप्पासाठी जर कोरडा प्रसाद करायचा असेल तर त्याच्यासाठी पिठीसाखर नक्कीच उपयोगाची ठरेल. म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारचा ड्राय असा प्रसाद बनवू शकता. गौरी गणपतीसाठी आपण जो प्रसाद बनवतो किंवा मोदक लाडू बनवतो तर त्याच्यासाठी नारळ आवश्यक असतो, तर खोबलेलं खोबरं लागतं. तर त्याच्यासाठी आपण काय करायचं, आदल्या दिवशी किंवा मग आधी 2 दिवस तुम्ही नारळ असा भिजवून ठेवा किंवा खोवून ठेवायचा आहे नारळ, आणि तो तुम्ही फ्रीजमध्ये किंवा फ्रीजरमध्ये ठेवा. फ्रीजरमध्ये चांगला राहतो, तर त्याचा काळा भाग घ्यायचा नाही. आणि हे जसं आपण काळा भाग घेत नाही, मग मागचं उरलेलं खोबरं आहे ते असं चटणीसाठी आपण गणपतीच्या दिवशी किंवा सणांच्या दिवशी वापरू शकतो. त्याचप्रमाणे तुम्ही गूळ चिरून ठेवला तरी तो आपल्याला आयत्यावेळी उपयोगी पडतो. तर ही एवढी बेसिक तयारी आपण केली तर आपल्याला अगदी मोदक बनवायचे असतील त्यावेळी हे सगळं अगदी तयार असेल तर मोदक आपले अगदी पटापट झटपट होऊन जाणार. आणि त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स आपण असे क्रश करून ठेवले, बारीक त्याचे काप करून ठेवले तर ते पण आपल्याला प्रसादाच्या वेळी उपयोगी येतील किंवा मग स्वयंपाकात उपयोगी येतील. आपल्याला जे नैवेद्याचं आपण बनवू त्याच्यासाठी हे ड्रायफ्रूट्स उपयोगी येतील. प्रत्येक वेळी थोडे थोडे ड्रायफ्रूट्स आपण चिरून ठेवायला आपल्याला जमणार नाही, त्याच्यामुळे असे हे बारीक काप तुम्ही तुमच्या घरी असेल असं हे स्लायसर तर त्याच्यामध्ये करून ठेवा आणि असं बरणीमध्ये भरून ठेवा. सणावाराला आपण जे जेवण बनवतो त्याच्यात चिंचेचा पण महत्त्वाचा उपयोग होतो. तर आपण चिंचेचा कोळस काढून जास्त प्रमाणात ठेवला तर तो आपल्याला उपयोगात येतो. तर रोज थोडं थोडं घेण्यापेक्षा किंवा लागेल तेव्हा घेण्यापेक्षा चिंच आपण जास्त प्रमाणात घेतली आणि अशा प्रकारे पहा हे मी गरम पाणी टाकलेलं आहे तर त्याच्यात चांगलं उकळवून घ्यायचं, म्हणजे चिंच मऊ होते आणि छान कोळ निघतो त्याचा. तर याप्रमाणे मी केलेलं आहे. आता हे तुम्ही गाळून घेतलं ना तर अगदी छान कोळ होईल. त्याचे जे मध्ये धागे धागे असतात तर ते सुद्धा आपल्या जेवणामध्ये येणार नाही. शिवाय आपल्याला अळूवडी बनवायची असते, अळूची पातळ भाजी असते, चिंचगुळाची आमटी असते, अजून काही प्रकारात चिंचेचा कोळ वापरला जातो. त्याच्यामुळे हे जर आपण करून ठेवलं ना तर आयत्यावेळी घाई होणार नाही. शिवाय त्याचा एकत्र असा चोथा मिळेल, तो पण आपल्याला उपयोगी येणार आहे भांडी घासायला. तर या प्रकारे गाळून ठेवायचं आहे आपण, म्हणजे आपल्याला प्लेन असं छान तो कोळ मिळेल, त्याच्यात एकसुद्धा धागा येणार नाही. तर मी या प्रकारे गाळून घेतलेला आहे, छान तयार झालेला आहे आणि एका बरणीमध्ये ठेवून दिला ना का हा चांगला 1-1.5 महिना त्याच्यापेक्षा पण जास्त टिकतो, छान होतो, कारण आपण उकळवून घेतलेला असतो. तर त्याचप्रमाणे त्याचा पहा आता चौथा उरलेला आहे. तर आता आपल्याला सणासुदीला तांबे पितळेची भांडी जी असतात तर त्यांना क्लीन करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो, कारण अगदी जास्त प्रमाणात आपल्याला मिळतो हा चोथा. तर त्याने भांडी पण क्लीन होतात, म्हणजे त्या चिंचेचं काहीच वाया जात नाही, अगदी उपयोगात येतं. आणि ही भांडी पण आपण आधीच घासून ठेवली तर पूजेच्या वेळी आयत्यावेळी आपल्याला ती उपयोगी पडतात. तर ही सगळी तयारी आपण आधी करू शकतो. सणासुदीचं आपण नैवेद्य काढतो तर त्याला केळीची पानं लागतात. तर केळीची पानं पण आणून ठेवली तर आपण ती धुवून पुसून ठेवायची, म्हणजे आयत्यावेळी आपली घाई नाही होणार, धुण्यात वेळ नाही जाणार, पुसण्यात वेळ नाही जाणार. शिवाय आपल्याला कुठल्या साईजचं पान कसं हवं आहे ते साईजप्रमाणे आपण कापून ठेवायचं. तर हे मी गेल्या वर्षी पण माझ्या व्हिडिओत सांगितलेलं आहे, पण परत आठवण करून देण्यासाठी मी परत सांगत आहे. तर अशी पहा छोटी आपल्याला नैवेद्यासाठी पानं लागतात ती त्या साईजची कापून ठेवायची, मोठी लागतात तशी कापून ठेवायची. तर अशा प्रकारे ही कापून ठेवली आणि थोडीशी अशी गुंडाळून ठेवली फ्रीजमध्ये, अगदी छान राहतात. अगदी तुम्ही 4 दिवस आधी असं करून ठेवलं तर ही पानं छान राहतात. म्हणजे आयत्यावेळी कधीकधी आपण विसरतो का केळीची पानं आणली नाही, तर हे आधी 4-5 दिवस आणून ठेवली तर छान राहतात.
आता भाजी चळू तर त्याला ना साफ करायला वगैरे खूप वेळ लागतो, तर हे पण आधी आपण आदल्या दिवशी किंवा आधी 2 दिवस आणलं तरी काही हरकत नाही, तर हे असं या प्रकारे ना साफ करून ठेवायचं। परंतु याच्या बाबतीत एक काळजी घ्यायची, जेव्हा आपण आधी साफ करून ठेवतो तेव्हा ते नुसतं पुसून घ्या तुम्ही, त्याची पानं आणि देठ पुसून ठेवायची, त्याला अजिबात पाणी लावायचं नाही। ज्या दिवशी आपण करतो त्याच दिवशी जर तुम्ही केलं तर त्या दिवशी धुवून घ्या, पण आधी जर 2 दिवस तुम्ही करत असाल तर न धुता घ्या आणि अशा प्रकारे चिरून ठेवायचं आहे। माहितीच असेल प्रत्येकाला का कसं साफ करायचं असं भाजीचं हळू, तर त्याप्रमाणे मी दाखवलेलं आहे। असं तुम्ही त्याचे देठ वगैरे चिरून ठेवा, काही हरकत नाही, अगदी 2-3 दिवस छान फ्रीजमध्ये राहतं आणि एका असं बंद डब्यात तुम्ही स्टीलच्या डब्यात ठेवा, छान राहतं। तर त्याप्रकारे आपण तयारी करून ठेवू शकतो, म्हणजे अळूची पातळ भाजी आपली होऊन जाईल। आता भेंडी तर भाज्या ज्या असतात त्या आपण नैवेद्याच्या ताटामध्ये असतातच, तर जर भेंडी आणली तर अशा प्रकारे धुवून ठेवा, किंवा फ्लॉवर असेल तर तो असा व्यवस्थित धुवून क्लीन करून ठेवा, म्हणजे आयत्या वेळी त्याच दिवशी भाजी साफ करत बसायला नको। तर आता भेंडी आपल्याला कोरडी लागतात, मग तुम्ही काय करा, धुवून ठेवा आणि साईडला असं फडक्यांवर टाकून ठेवा, दुसरं फडकं त्याच्यावर टाका, अगदी आपल्याला पुसत बसायला नको, आरामात पाणी टिपून जातं, त्यावेळेत आपण दुसरं काम करू शकतो। तर हे पण तुम्ही अगदी आदल्या दिवशी किंवा 2 दिवस आधी केलं आणि जे भेंड्यांचे दोन्हीकडचे देठाचा साईड देठाचा भाग आणि खालची साईड जी असते तर ती तुम्ही अशी काढून ठेवली ना, तर भेंडी पण तुम्हाला जर भरली भेंडी करायची असेल किंवा काप करायची असेल कसंही तुम्ही काही करू शकता। तर हे एवढं तयार करून ठेवलं भेंड्यांचं तरी आपल्याला फार उपयोगी पडते ही तयारी। तर अशा प्रकारे पहा, मी दोन्ही साईडचे देठ आणि त्याचे एंड काढलेले आहेत आणि भरून ठेवले। एरवी पण मी या प्रकारे कधीतरी करून ठेवते जर सकाळी मला डब्याला करायची असेल तर या पद्धतीने तुम्ही भेंडी किंवा इतर भाजी फ्लॉवर वगैरे असेल तर ती साफ करून ठेवू शकता डब्यामध्ये। तर भाज्या या प्रकारे तुम्ही करू शकतात आणि ठेवू शकतात। त्याचप्रमाणे आता सुकं खोबरं आपल्याला लागतं, तर किसलेलं लागतं किंवा असं आयत्या वेळी ही अशी वाटी लागते आपल्याला, पण बाहेरून आपण जेव्हा सुकं खोबरं आणतो तेव्हा ते असं मळलेलं असतं। तर नेहमी सुकं खोबरं धुवून घेत जा, अगदी तुम्ही अर्धा तास ते पाण्यात ठेवलं, अर्धा एक तास, तर छान असं मऊ होतं आणि किसायला पण सोपं जातं आणि हे पहा सगळा मळ आहे तो निघून जातो। तर अशा प्रकारे सुकं खोबरं चांगलं व्यवस्थित आधी बुडवून ठेवा पाण्यामध्ये आणि त्याच्यानंतर असं स्वच्छ धुवून घ्या आणि फडक्याने पुसून घेतलं का त्याचा मळ निघून जातो आणि अगदी स्वच्छ होतं। आणि मऊ झाल्यावर तुम्ही त्याची पाठ काढू शकतात, म्हणजे जो काळा भाग आहे आणि तुम्हाला अगदी निव्वळ किसलेलं पांढरं शुभ्र खोबरं हवं असेल तर तुम्ही किसून घेऊ शकतात। मी दाखवते आता कशाप्रकारे त्याचं असं भिजवल्यानंतर मागचा जो काळा भाग आहे तो सहज निघतो, तर तो तुम्ही सोलाण्याच्या साह्याने काढू शकतात आणि अगदी पांढरं शुभ्र खोबरं तुम्हाला मिळेल। तर पहा, मी सुरीनेच दाखवते, सुरीने पण अगदी पटापट निघतं, सोलाण्यापेक्षा सुरीने हे पटापट निघतं अगदी मऊ झाल्या त्याच्यानंतर असा पांढरा शुभ्र तुम्हाला केस मिळेल। आजकाल असा केस विकतसुद्धा मिळतो, तर तुम्हाला वेळ नसेल, तुम्ही नोकरी करत असाल तर नक्की तुम्ही असा विकत आणून घेऊन ठेवू शकता। त्याच्यानंतर आपल्याकडे अळूवडीच असतेच, तर अळूवडी पण तुम्ही आधी जर उंडे करून ठेवले आधी 1 दिवस तर ते सुद्धा तुम्हाला असे उपयोगी येतील। तर सणांची ही पूर्वतयारी तुम्हाला कशी वाटली, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल नक्की आपलं सबस्क्राईब करा।